रायगड जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या इतिहासात पेण प्राथमिक पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल असा प्रगतीचा आलेख आणि शतकपूर्ती वर्ष पतसंस्थेने गाठलेला आहे असे गौरवास्पद उद्गार राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभाप्रसंगी केले. यावेळी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये संस्थापक अध्यक्ष नादाबके गुरुजी यांच्या तैलचित्राचे अनावरण अदिती तटकरे आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर, उपाध्यक्ष उज्ज्वला कनोजे, सहाय्यक निबंधक सुभाष काळे, माजी नगरसेविका वसुधा पाटील, सचिव सोपान चांदे, राजीप उपशिक्षणाधिकारी श्री शेडगे, पेण गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, उपशिक्षणाधिकारी श्री धामणकर, नितीन वर्तक, संचालक मंडळातील सर्व आजी माजी सदस्य, शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी उपस्थित होते.